विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इयत्ता सातवी मराठी बालभारती मधील चौथी कविता आहे श्रावण मास बालकवींनी ही कविता लिहिलेली आहे सुरुवातीला आपण सगळेजण या व्हिडिओमध्ये ही कविता वाचन करून घेऊ आणि त्यानंतर कवितेचा अर्थ पाहू श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वरती बगता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहाहा तो उघडे तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा सर्वभावर होय रेखिले सुंदरतेचे महा। बलाकमाला उडता भाषे कल्पसुमांची उतरणी उतरणीयेती अवनिवर्ती ग्रह गोलची एकमते। फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे साविरिती सुंदरहरिणी सुंदरहरिणी कुरणी निजबाळांसह बागडती ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एक एकसुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारी जातही बगता भामा रोषमणीचा मावळला सुंदर परडी घेऊणी हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत बालकवी या टोपण नावाने त्र्यंबक बापूजी ठोमरे यांनी ही कविता रचलेली आहे अतिशय प्रसिद्ध अशी ही कविता आहे त्यांचा जन्म अठराशे नव्वद साली झाला आणि मृत्यू झाला एकोणवीसशे अठरामध्ये निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध आहेत बालवयातच कविता लेखनाला त्यांनी प्रारंभ केला एकोणवीसशे सात साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून गौरवण्यात आले बालकवींची कविता हा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केले आहे तर बालमित्रांनो या कवितेमध्ये काय आहे तर श्रावण महिन्यामध्ये निसर्गामध्ये कोणकोणते बदल होतात त्याचं अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं चित्र कवींनी बालकवींनी इथे रेखाटलेलं आहे आता आपण काय करू कविता समजून घेऊ श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे बघा हर्ष म्हणजे आनंद मानसी म्हणजे मनाला क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे बालकवी पहिल्याच कडव्यामध्ये असं म्हणतात की या श्रावण मासात श्रावण महिन्यामध्ये मनाला सर्वत्र हिरवीगार सृष्टी पाहून आनंद होतो हर्ष होतो या महिन्याचं एक वैशिष्ट्य आहे या महिन्यात श्रावण महिन्यामध्ये पाऊस कसा येतो तर क्षणात येती सरसर शिरवे शिरवे म्हणजे पावसाच्या धारा आणि थोड्याच वेळात पाऊस बंद होतो म्हणजे पावसाच्या धारा पडणे बंद होतात आणि थोड्याच वेळात ऊन वेड़ा पडते वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनला असे आपण जर आकाशात पाहिलं तर इंद्रधनुचा गोप गोफ म्हणजे काय आहे तर वेगवेगळे रंगीत धागे एकत्र जेव्हा आपण करतो त्याला गोफ म्हणतो तर आकाशात जो आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो तो पाहिल्यावर असं वाटते की वेगवेगळ्या रंगीत धाग्यांचा गोफच विनलेला आहे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे आणि तो इंद्रधनुष्य पाहून असं वाटते की कोणीतरी मंगल तोरण म्हणजे पवित्र तोरण या आकाशाच्या मंडपाला बांधलेला आहे असंच वाटते नभमंडपी म्हणजे नभ म्हणजे आकाश आणि मंडपी म्हणजे मांडव तर आकाशाच्या मांडवाला कोणीतरी इंद्रधनुष्याचं हे तोरण बांधलेलं आहे असंच वाटते इंद्रधनुष्य पाहून झाला असा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे इथे बघा सूर्यास्त सूर्य शुरिया मावळला आहे असं वाटते कारण कधी कधी काय होते श्रावण महिन्यामध्ये सूर्याच्या समोर ढग येतात आणि ढग आले की असं वाटते आता संध्याकाळ झाली सांज झाली पण पटकनच तो उघडते म्हणजे सूर्य दिसायला लागतो आणि ऊन पडते तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे इथे बघा तरु म्हणजे झाड आणि शिखर म्हणजे झाडाचा उंच शेंडा बस आणि थोड्याच वेळात असं होते की सूर्य उगवतो असं वाटते सांज झाली आहे पण सूर्याच्या समोर असलेले ढग निघून गेले की सूर्याचे किरण सूर्याचं ऊन झाडाच्या उंच उन, शेंड्यावर पड पडतं आणि उंच घरांवर पडतं वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा जलद म्हणजे काय उठती वरती जलदान वरती जलद म्हणजे ढग धग। तर ढगावर जलदान वरती अनंत संध्या राग पहा संध्याकाळच्या वेळेला ढगांवर असंख्य रंग उमटतात जणू ते ढग संध्या रागात आहेत असं वाटते सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप पहा आणि हे आकाशामध्ये जे वेगवेगळे रंग दिसतात आपल्याला सायंकाळी ते पाहून असं वाटते की या आकाशावर कोणीतरी चित्रकाराने चित्रच काढलेलं आहे रंगीबेरंगी चित्र काढलेलं आहे महा म्हणजे महान बलाकमाला उडता भाषे कल्पसुमांची माळची ते उतरुणी येती अवनीवरती ग्रह गोलची एकमते इथे बघा शब्द आहे बलाकमाला म्हणजे बगड्यांची माळ सर्व बगडे एकत्र बगड्यांची जी रांग आहे त्याला म्हणतात बलाकमाला उडता भाषे कल्पसुमांची माळची ते कल्प म्हणजे कल्पसुम कल्प म्हणजे फुलं असं वाटते जेव्हा बगळे उडत असतात तेव्हा असं वाटते की तो एक हार आहे फुलांचा आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असं वाटते जणू कल्प फुलांचा तो हार आहे आणि जमिनीवर बगळ्यांची रांग उतरताना पाहून असं वाटते की ते ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरले आहे पुढील कडवं बघू फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे साविरीती आणि छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये जे पाणी साचून राहते तिथे काय करतात पक्षी तर आंघोळ करतात आपले पंख भिजवतात आणि ते पंख फडफड करून पुन्हा सावरून घेतात सुंदर हरिणी हिरव्या कुरणी आणि हे जे कुरण आहे कुरण म्हणजे काय होते तर जिथे गवत वापलेला आहे असं शेत निज बाळांसह बागडती तर ह्या ज्या हरणी आहे या निज बाळ म्हणजे स्वतःचे जे छोटे छोटे पाडस आहे हिरवळीवर आपल्या पाडसांसोबत सुंदर हरिणी हिरव्या माळ बागडत असतात निज बाळांस म्हणजे निज बाळ म्हणजे स्वतःचे बाळ खिल्लार चरती राणी खिल्लारे म्हणजे गाई गुरे वासरे खिल्लारे ही चरती राणी अशा श्रावण महिन्यामध्ये हे जे खिल्लारे आहे वासर राना वास हे रानामध्ये चरत असतात गोपही गाणी गात फिरे गोप म्हणजे वासर चारणारे त्याला आपण गुराखी म्हणतो तर ते गुराखी मस्तपैकी गाणं गात असतात मंजुळ पावा आणि हे गुराखी काय करतात तर मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एकसुरे असं ते जेव्हा मंजूळ बासरी वाजवत असतात हे गुराखी तेव्हा असं वाटते की वाट ते या श्रावण महिन्याचा महिमा एक सुरानं गात आहे सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला सुवर्ण चंपक म्हणजे सुवर्णचाफा सुवर्णचाफा ही एक फुलाची वनस्पती आहे तर सुवर्णचंपक फुलला आहे विपिनी रम्य केवडा दरवळला आणि विपिनी म्हणजे जंगलामध्ये काय झालेलं आहे रम्य केवळा केवड्याच्या फुलाचा वास दरवळलेला आहे पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला आणि पारिजातकाच्या झाडाला बघून सत्यभामा भामा म्हणजे सत्यभामा सत्यभामेचा रोष म्हणजे राग मावळलेला आहे म्हणजे कमी झालेला आहे तसंच सोनंचाफा फुलला आहे आणि राणामध्ये सुंदर केवडा दरवळत आहे फुललेली पारिजातकाची फुले, फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला तसे आपलेही मन पारिजातक पाहून निवळते तर सुंदर पारिजातक पाहून जसं सत्यभामा म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी तिचा राग कमी झाला होता अशी एक कथा आहे तसंच त्या पारिजातकाला पाहून आपला पण आपलं पण मन एकदम आनंदी होते सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती इथे आपण पहिल्यांदा शब्दांचा अर्थ पाहू हो। काय म्हणते सुंदर परडी हाती हातात सुंदर परडी घेऊन पुरोपकंठी शुद्धमती पुरोपकंठीचा अर्थ काय होते तर नगराजवळील बाग पुरोपकंठी म्हणजे नगराजवळील बाग आणि शुद्धमती म्हणजे निर्मळ मनाने शुद्ध मनाने सुंदर बाला या फुलमाला तर सुंदर बाला म्हणजे कोण मुली सुंदर सुंदर मुली रम्य फुले पत्री खुडती फुलं आणि पत्री म्हणजे पानं खुडत असतात फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर पाने फुले खुडत आहेत देवदर्शना निगती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत ते बघा देवदर्शना निगती ललना ललना म्हणजे काय होते तर महिला स्त्रिया आणि हर्ष म्हणजे आनंद माईना म्हणजे मावत आणि हृदयात तर ह्या देवाचे दर्शन घेण्यासाठी स्त्रिया मंदिराकडे जात आहे त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही म्हणजे अतिशय रम्य असं हे वातावरण आहे आणि देवदर्शन घेण्यासाठी ज्या महिला जात आहे त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही म्हणजे त्यांना खूप आनंद झालेला आहे वदनी त्यांच्या वाचूनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत वदनी म्हणजे वदनी त्यांच्या म्हणजे मुखावर त्यांच्या मुखावर, त्यांचा मुखावर। श्रावण महिन्याचे गीत चालू आहे असं वाटते जेव्हा या सुंदर स्त्रिया मंदिराकडे देवदर्शनासाठी निघतात तर त्यांच्या चेहऱ्यावर श्रावण महिन्याचं गीत सुरू आहे असं वाटते त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे ते गाणे त्यांच्या मुखांवरून वाचता येते अतिशय सुंदर असं इथं शब्दचित्र बालकवींनी रेखाटलेलं आहे बालमित्रांनो जेव्हा आपण ही कविता वाचतो तेव्हा असं वाटते की खरोखरच आपण त्या चित्रामध्ये समरच झालेलो आहे आपणसुद्धा या कवितेचा आस्वाद घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि माझं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू